साहब आता शेवटचा रॅपिड फायर. मी दोन गोष्टी सांगणार, त्यातलं एक निवडायचं आहे तुम्हाला. यशवंतराव चव्हाण की इंदिरा गांधी, कोण योग्य वाटत? कसं आहे की दोघांच्यात काही गोष्टी एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे साहेब. एका वाक्यात देता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की इंदिरा गांधींच्या काही गोष्टी मी ज्या पाहिल्या, म्हणजे एका वाक्यात सांगण्यासारखी नाही. म्हणून तुम्हाला एक लहानशी गोष्ट सांगतो. इंदिरा गांधी रशियाला गेले, रशिया त्यावेळेस सोवियत रशिया होता, आणि सोवियत रशिया आणि भारत यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. इंदिरा गांधी उतरल्या मॉस्कोच्या विमानतळावर, आणि एक पद्धत आहे, प्रोटोकॉल आहे, की प्राईम मिनिस्टर त्या देशाचा गेला तर प्राईम मिनिस्टर किंवा त्या दर्जाचा मंत्री त्यांच्या स्वागताला जातो. इंदिरा गांधींच्या स्वागताला त्या दर्जाची व्यक्ती रशियन गव्हर्नमेंटनी पाठवली नाही. आपले अँबॅसेडर होते इंदर गुजराल, नंतर प्राईम मिनिस्टर झाले. गुजरालींनी त्यांचं स्वागत केलं, रशियन अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. इंदिरा गांधींनी गुजरालना सांगितलं, त्यांची व्यवस्था केली होती क्रेमलिन. क्रेमलिन हा रशियातला मॉस्कोतला राजवाडा, आपल्याकडे राष्ट्रपती भवन, तसं तिथं परदेशातले गेस्ट हे उतरतात, व्यवस्था करतात. इंदिरा गांधींनी सांगितलं क्रेमलिनला गाडी घ्यायची नाही, अँबॅसेडरच्या घरी जायची. अँबॅसेडरच्या घरी गाडी गेली, प्राईम मिनिस्टरने सांगितलं. तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं, तिथं तयार झाल्या त्या, आणि अँबॅसी आपली मोठी आहे, तिथं अनेक क्वार्टर्स आहेत, तिथं इंडियन बाकीचे राहतात कर्मचारी. त्यांनी सांगितलं की इथं शनिवार होता, सुट्टी होती, की लहान मुलं कोणाच्या घरात आहेत. ती सगळी लहान मुलं गोळा केली आणि ते त्या मुलांच्यावर तिथल्या हिरवळीत खेळत बसले. लंगडी गोट्या हे सगळे खेळ इंदिरा गांधीच्या मुलांच्यावर करत, आणि क्रेमलिनला रशियन प्राईम मिनिस्टर आणि हे यांची वाट बघत होते. इतक्या वेळ झाली गाडी येत नाही, म्हणजे कळलं तर गाडी इकडे गेलेली. आणि नंतर मग भरत तिथले प्राईम मिनिस्टर त्यांना घ्यायला त्या ठिकाणी आले, आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपली चूक झाली, आणि ते त्यांनी त्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केली. इंदिरा गांधींनी सांगितलं की दिलगिरी किंवा हे व्यक्तिगत माझा अपमान नाही, 100 कोटी लोकांच्या देशाचं मी प्रतिनिधी आहे, त्या 100 कोटी लोकांची प्रतिष्ठा ही सांभाळणे माझी जबाबदारी आहे. रशिया आपला अत्यंत जवळचा मित्र, त्या देशाच्या प्राईम मिनिस्टरला सुद्धा हे सांगायचे धाडस इंदिरा गांधीच करू शकतात पण नाही, ते त्यांनी केलं. असं एक इंदिरा गांधीचं वेगळं व्यक्तिमत्व होतं. यशवंतराव स्वभाव, वचन, लिखाण, सुसंस्कृत भूमिका हा सगळा एक वेगळा दृष्टिकोन होता, आणि त्यामुळे दोघांच्या स्वभावामध्ये भूमिकेमध्ये फरक होता. दोघांचं योगदान आहे, पण एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवर होतं, आणि एकाचं योगदान आंतरराष्ट्रीय पातळीवरची जाण पण देशात आणि महाराष्ट्रात. रॅपिड फायरवरती येऊ, परत रॅपिड फायरवरती बघाशी जसं बोलू. शेतकरी की उद्योगपती? असं आहे की हा देश शेतकऱ्यांचा जास्त आहे, त्यामुळे शेतकरी. अमराठी उद्योगपती की मराठी उद्योगपती? उद्योगपती. दिल्ली की महाराष्ट्र? अडचणीचा प्रश्न आहे, पण शेवटी दिल्लीच. दिल्ली. पण महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचं असेल तर दिल्ली हातात पाहिजे. आता थोडा भविष्याचा प्रश्न म्हणून, काँग्रेस की भाजप? काँग्रेस. शेवटचा प्रश्न, मी आतुर आहे त्याला. राज की उद्धव? राज की उद्धव. ठाकरे कुटुंबीय.